महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे युवा नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात नागरिकांसाठी लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरजू तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभागी होत अनेक युवकांना जॉब उपलब्ध करून दिला आहे. तसेच मोफत ईश्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अपघाती मृत्यू, 2 लाखाचा विमा, अपंगत्व, 1 लाखाचा विमा आणि आधार कार्ड लिंक तसेच कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ शिबिर आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुलींच्या समृद्धी भविष्यासाठी सुकन्या योजना शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ECG, मधुमेह, जनरल चेकअप, डोळे तपासणी, रक्तदाब तपासणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मा वाटप करण्यात आलं. चोपडाकोट परिसरातील 100 पेक्षा अधिक हातगाडी व्यावसायिकांना मोफत जम्बो छत्री वाटप करण्यात आल्या. दरम्यान युवा नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या शिबिरामुळे नागरिकांनी सहभागी होत नगरसेवकाचे आभार मानले आहे. प्रभाग क्रमांक 4 डॉक्टर आंबेडकर नगर उल्हासनगर 3 इथले लोकप्रिय युवा नगरसेवक स्वप्नील नानासाहेब बागुल यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघताय या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि कोरोना या महामारीमध्ये बऱ्याचशा युवकांची नोकऱ्या गेल्यात, त्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून इथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये मारुती सुजुकी असेल, अमेझॉन असेल, महिंद्रा फायनान्स असेल, अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि 8वी ते ग्रॅज्युएटपर्यंत जी मुलं मुली आहेत, जे त्यांच्या शैक्षणिक आहे ते प्रमाणे त्यांना इंटरव्ह्यू घेऊन, मुलाखत घेऊन तात्काळ इथे अपॉइंटमेंट लेटर त्यांना दिलं जातं आहे. ही एक चांगल्या पद्धतीची कामगिरी स्वप्नीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होते. मेडिकल कॅम्प बाजूलाच शिवसेना शाखा आहे. त्या शिवसेना शाखेमध्ये विविध आजाराचं निदान करून त्यांना दवा, औषध, गोळ्या आणि जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना 14 ऑक्टोबरला जे धम्मचक्र पवित्र दिन आहे त्या दिवशी त्या नागरिकांना जे काय चष्म्याची फी असेल ती आम्ही बेअर करून त्या नागरिकांना मोफत चष्मे वाटण्याचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. मी स्वप्नील बागुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जे जे उपक्रम राबवले त्या उपक्रमाचा नागरिकांनी फायदा घ्यावा एवढी विनंती करतो आणि स्वप्नीलला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय वीर, जय महाराज. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.